भारतीय जनता पार्टी की ओर से राज्य में नए सिरे से जिलाध्यक्ष पद की नियुक्ति की गई है। उसी श्रृंखला में नागपुर जिलाध्यक्ष पद पर बंटी धनराज कुकड़े इनकी नियुक्ति की गई है। बंटी कुकड़े इन्होंने अपनी प्रतिक्रिया साझा की है, आइए डालते एक नजर। माननीय नितिन जी गडकरी, माननीय देवेंद्र जी फडणवीस आणि आमचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर जी बावनकुळे, माजी अध्यक्ष माननीय प्रवीण जी दटके यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला एक मोठी जबाबदारी भारतीय जनता पक्षाची आणि पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी पूर्णपणे त्यांचा आभार मानतो आहे आणि मनपूर्वक त्यांचा आभार मानतो आहे। माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी ज्या पद्धतीने नागपूरचा विकास केला आहे, आज आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सरकारला झालेला आहे। आज मोदीजींनी देशामध्ये जो विकास केला, आज जे देशामध्ये जो विकास दिसतो आहे, जगामध्ये जे देशाचं नाव मोठं होतं आहे, भारताचं नाव मोठं होतं आहे, भारत कुठेतरी विश्वगुरुकडे चाललेला आहे, त्याच पद्धतीने नागपुरात विकास होतो आहे। जो नागपूर आज आधीचा नागपूर होता आणि ह्या 9 वर्षातलं जे नागपूर नितीनजी आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वातलं नागपूर आहे, हे नागपूर बदललेलं आहे, स्मार्ट सिटीसारखं नागपूर आहे। पुणे मुंबईच्या पेक्षा चांगला विकास नागपुरामध्ये होत आहे आणि हाच विकास आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे। लोक आमच्या सोबतीला आहे आणि लोक आमच्या सोबत राहून आम्ही याच्यापेक्षा मताधिकारी आम्ही जिंकणार आहे। ते महाराष्ट्राचं राजकारण आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर आमच्यासोबत येत आहे, सर्वात मुख्य मुद्दा म्हणजे आहे की नागपूरच्या जनतेला विकास दिला पाहिजे, नागपूर हे डेव्हलपमेंट झालेलं पाहिजे, महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि आम्ही सर्वाला सोबत घेऊन विकासाची एक नवीन दिशा दाखवतो आहे की विकास कसा असतो। हा 9 वर्षात मोदीजींच्या सरकारने, नितीनजी आणि देवेंद्रजीच्या सरकारने दाखवलेला आहे ना, असं काही नाही। आमच्या पक्षाची प्रक्रिया असते आणि मी एक कार्यकर्ता आहे आणि पक्षाने माझ्यावर जर विश्वास आहे दिला, मी कार्यकर्त्यासारखंच काम करणार आहे।